कामगार नगर परिसरात आज सकाळी अचानक एक झाड पडल्याची घटना घडली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. कामगार नगर परिसरात कामगार नगर रिक्षा स्टँड ते सुयोजित परिसर दरम्यान रहदारीचा रस्ता आहे. इथे शाळेची वाहने, महिला कामगार, नागरिक यांची ये जा चालू असते. परंतु आज सकाळी 9:30 सुमारास अचानक एक झाड कोसळले. यावेळी स्थानिक नागरिकांनी अग्निशमन केंद्रास संपर्क साधताच अग्निशमक दलाचे पथक हजर होऊन पडलेले झाड मशिनीने कट करून त्यांनी रस्ता मोकळा करून दिला. याआधीही याच रस्त्यावर 2 झाडे पडल्याची घटना घडल्याची माहिती नागरिकांनी दिली. महिन्यापासून कंप्लेंट देतोय, पण कुठलाही अधिकारी किंवा कुठला नेता किंवा कोणीबी प्रशासन आतापर्यंत कुठल्याही कामगार नगरच्या रस्त्याकडे किंवा याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. आज या कामगार नगरमध्ये ही तिसरी घटना आहे. एक तिथं बाई आणि मुलगा 2-4 दिवसापूर्वी वाचले, त्यांच्या अंगावर पूर्ण झाड पडलं असतं. त्याच्यानंतर अजूगर 8 दिवसापूर्वी या साईडला एक झाड पडलं, तिथं पण अशीच एक गाडी खाली बरेचसे मुलं होते ते वाचले. आज पण इथे कामगार नगरमध्ये झाड पडलेलं आहे. याच्याखाली एक मोठी गाडी, शाळेत जाणारे मुलं, त्यांना फार मोठा धोका झाला असता जीवाला त्यांच्या. आज जवळजवळ हे रस्त्याचे खोदून ठेवलेत. आज 1 महिना झाला, याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. पोरं पडतात, शाळा जातात, गाड्या येतात व बरेचसे प्रॉब्लेम आहेत, पण यांच्याकडे काय नाही. नुसते खोदून ठेवतात रस्ता आणि 2-3 महिन्याने येतात. त्यांना विचारलं की ते म्हणतात ते आमच्याकडे जेव्हा टाईम भेटला तेव्हा करू, आता हे चालू आहे ते चालू आहे. असे टोलवाटोलीचे आतापर्यंत हेच उत्तर देण्यात येत आहे. तरी शासनाला आमचे हात जोडून एवढी विनंती आहे की आमच्या जीवतहानी वाचवे काहीतरी याच्यासाठी करा. आमची एवढीच कामगार नगरच्या वतीने एवढी मागणी आहे. इथल्या आपल्या नागरिक कामगार नगरचे नागरिक आहे ना, त्यांना हे रस्ता खोंडलेला आहे ना, रस्त्यातून आहे ना मधून यायला इकडं रस्त्यात नाही, म्हणजे त्यांनी फक्त खोंदून ठेवले, गाडीवरती चढत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक नागरिकांना आणि सहज करून जास्त लेडीज गाडी घेऊन येतात ना, भरपूर लेडीज पडल्या आहेत. तर आम्ही तिथं भरपूर लेडीजांना म्हणजे मदत केली याच्या घरापाशी, तर तिथं लवकरच लवकर ज्यांनी काम घेतलंय ते लवकरच लवकर पूर्ण करावं एवढीच आमची विनंती आहे. आणि रस्ते झाड पडले, याच्याकडे गाडी दबली असती, परत ते झाड पडले, 2 माणसं दबली असती, हेच बदल त्यांनी झाड पडलं. कोणी एवढे कम्प्लीट केले, 4-5 कम्प्लीट झाले. याला सांग, त्याला सांगते, म्हणतात त्याला आमचं काम नाही, म्हणते आमचं काम नाही. त्याच्यामुळे कोणाला सांगायला पाहिजे आता हे झाड कोणी काढायचं? मग तेच ना, आता एवढे लेटर पडायचे तर यावेळी रस्ता मोकळा झाल्याने अग्निशामक दलाचे स्थानिक नागरिकांनी आभार मानले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश अंबोरे, अशोक मोरे, अक्षय सोळसे, वैभव साळवे, दत्त प्रधान, महेश कुवर आदी जण उपस्थित होते.